एक दुसऱ्याला राजकीय दृष्ट्या ठार मारू पाहतोय. मुळात हेच वातावरण आजही वाटतंय. तुम्हाला ईडीची कारवाई वाढण्याची शक्यता आहे. एक डायरी सापडली आहे, त्या डायरीमध्ये एक नोंद आहे आणि त्यातून मग अशोक चव्हाण हे भाजप बरोबर जाऊ शकतात असं विश्लेषण गेले अनेक दिवस अनेक महिने सुरू होतं. शंकररावांचा वारसदार हा पुढे मुख्यमंत्री होतो आणि मग तो भाजपमध्ये जातो. मुळात काय असं कमी पडलं की अशोक चव्हाणांना भाजप बरोबर जावं लागतं?